ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. अखेर आता सायली आणि अर्जुनच्या नात्याला एक रोमॅन्टिक वळण लागताना आपण पाहणार आहोत. सायली आता मॉडर्न ड्रेस घालून स्टायलिश बनून चक्क अर्जुनला प्रपोज करणार असते आणि हे सर्व काही घडलेलं असतं ते फक्त न फक्त अर्जुनची मैत्रीण मन्यामुळे. मन्या आणि अर्जुनची जवळीक पाहून सायलीला त्याचा खूपच त्रास व्हायला लागलेला असतो आणि सायली खूपच चिडचिड करत असते. परंतु त्याच एका कारणामुळे सायली अखेर आता स्वतःच्या प्रेमाची कबुली अर्जुन समोर देणार असते. तर जेव्हा सायली अर्जुनला प्रपोज करणार तो क्षण अर्जुनसाठी आनंदाचा धक्का असतो आणि त्यानंतर अर्जुनसुद्धा आता सायलीचं प्रेम ॲक्सेप्ट करणार का आणि त्यानंतर अर्जुनसुद्धा स्वतःच्या मनात सायलीविषयी किती प्रेम आहे हे सायलीला सांगणार का हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर जेव्हा सुभेदारांच्या घरी मन्याची एंट्री झालेली असते तेव्हा चक्क सुभेदारांना आनंदाचा धक्काच बसलेला असतो कारण खूप वर्षानंतर मन्या परत अर्जुनच्या आयुष्यात आलेली असते. मन्या अर्जुनची खूप घट्ट मैत्रीण असते. अर्जुनला मन्याच्या सर्व काही सवयी त्यानंतर मन्याला आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टी हे सर्व काही माहिती असतं. तर अर्जुन आणि मन्याची जवळीक पाहून सायली खूपच जळायला लागलेली असते आणि सायलीला त्याचा खूपच त्रास व्हायला लागलेला असतो कारण सायलीला असं वाटायला लागलेलं असतं की अर्जुन सर माझ्या आयुष्यातून निघून जातील का. सायलीला खरं तर अर्जुनला गमावण्याची भीती वाटत असते. तर त्यानंतर जेव्हा सायली अर्जुन आणि मन्यासाठी कॉफी घेऊन गेलेली असते त्याचवेळी सायलीने एक विचित्र स्वप्न पाहिलेलं असतं. ते म्हणजे अर्जुन आणि मन्याचं लग्न होत आहे आणि ते लग्न अगदी थाटामाटात सुभेदार कुटुंब लावून देत आहेत. त्या स्वप्नातून जेव्हा सायली भानावर येते तेव्हा तिला मोठा धक्काच बसतो. तर त्याचवेळी तर सायलीला पाहून मन्या अर्जुनला प्रश्न विचारत म्हणायला लागते की अर्जुन तू हिच्याबाबत काही सांगितलंच नाही, ह्याच्याबाबत इंट्रोडक्शनच दिले नाही, ही कोण आहे. तर सायली कॉफी देऊन गेल्यानंतर जेव्हा अर्जुनने सांगितलेलं असतं की सायली त्याची बायको आहे त्यावरती मन्या अर्जुनला म्हणते की जेव्हा आपण कॉलेजमध्ये होतो तेव्हा आपल्या बॅचमध्ये कितीतरी खूप हॉट दिसणाऱ्या मुली होत्या आणि तेव्हा त्या मुली तर तुला खूप आवडायच्या, मग आता या मुलीशी तू कसं काय लग्न केलंस. तेव्हा ते सायलीने ऐकलेलं असतं आणि सायली तेव्हा ऐकून आता ढसाढसा रडायला लागलेली असते कारण सायलीला वाटत असतं अर्जुनचं मनपरिवर्तन झालं आणि त्याने जर खरोखरच त्या मन्याशी लग्न केलं तर सायलीचा पत्ता कायमचा कट होईल, अर्जुन सायलीला कधीही मिळणार नाही. तर अर्जुन मन्याला सांगत असतो की तू शांत बस, तू इथे केस स्टडी करण्यासाठी आले आहेस ना, तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यासाठी आले आहेस ना, मग ते दे. तर त्यानंतर जेव्हा सर्वजण जेवणासाठी बसलेले असतात तेव्हा अर्जुनला मात्र मन्याच्या सर्व काही सवयी आणि तिला जेवणात काय आवडतं, ती कसं डायट फॉलो करते ते सर्व काही माहिती असतं. तर सायली म्हणायला लागते अर्जुन सरांना मला नेमकं काय आवडतं हे माहिती तरी असेल का, हिच्या सर्व सवयी ह्यांच्याबरे लक्षात राहिले आहेत, परंतु ही मुलगी आहे तरी कोण आणि घरातील सर्वजणीला कसे काय ओळखत असतील. असं म्हणत सायली आता अर्जुनला गमावण्यापासून घाबरायला लागलेली असते. तर अर्जुनला या सर्वाची उत्तरं देऊ शकत असतात ते फक्त आणि फक्त कल्पना आणि अश्विन. तेव्हा त्या दोघांनाही सायली म्हणायला लागते ही मन आहे तरी कोण, म्हणजे जेव्हापासून आले आहे तेव्हापासून तुम्ही सर्वजण तिला ओळखत आहात परंतु मला माहीतच नाही आहे ती कोण आहे ते. त्यावरती कल्पना आणि अश्विन हसतात आणि सायलीला म्हणायला लागतात अगं ती अर्जुनच्या बॅचची मुलगी आहे, म्हणजे अर्जुन आणि ती एकत्रच शिकत होते, त्यानंतर अमेरिकेतसुद्धा ते एकत्रच होते शिक्षणासाठी, असंही आम्ही लहानपणापासून मन्याला ओळखत आहोत. तर अश्विन आता सायलीला सांगायला लागतो की जेव्हा दादा आणि मन्या दोघं जण कॉलेजमध्ये एकत्र होते ना तेव्हा दादाला मन्या खरंच खूप आवडायची, म्हणजे त्यावेळी त्यांच्यासाठी ती हिरोईन होती आणि आत्तासुद्धा किती फिट राहते ती. त्यावरती सायली म्हणते खरंच खूप आवडत होती का, तेव्हा अश्विन म्हणतो हो अगं वहिनी, परंतु तुला एक सांगू का, आत्ता खरं तर दादा तुझ्या प्रेमात आहे, त्यामुळे दादा तुला सोडून कुठेही जाणार नाही. तेव्हा कल्पना अश्विनला शांत राहण्यासाठी सांगते. तर अश्विन म्हणतो अगं वहिनी मी चेष्टा करत होतो परंतु मी दादाच्या बाबतीत जे काही सांगितलं आहे ते खरं आहे बरं का. तेव्हा सायलीचा पडलेला चेहरा तिथे अस्मिताने पाहिलेला असतो. तर त्यानंतर अर्जुन आणि सायली जेव्हा झोपण्यासाठी रूममध्ये गेलेले असतात त्याचवेळी अर्जुन आता मन्याच्या केसमध्येच गुंतलेला असतो, त्या केसबद्दल स्टडी करत असतो. तेव्हा सायली गेलेली असते तर अर्जुन आता
सर्व काही विसरून फक्त आणि फक्त मण्याबाबतच सर्व काही बोलायला लागलेला असतो. मण्याला हे आवडतं, मण्याला ते आवडतं. आम्ही कॉलेजमध्ये असताना असं केलं होतं. कॉलेजच्या सर्व काही आठवणी, त्यानंतर मण्याला आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टी अर्जुनच्या अचूक लक्षात असतात आणि ती सर्व काही माहिती सायलीला तो सांगत असतो. तेव्हा सायली खूपच चिडत असते. तर सायलीला वाटायला लागलेलं असतं की हे मण्या प्रकरण माझ्या खरंच खूप अंगाशी आलं आहे. परंतु काही झालं तर अर्जुन सर फक्त आणि फक्त माझेच आहेत आणि मी त्यांना माझ्यापासून कुठेही दूर जाऊ देणार नाही. असं म्हणत सायलीला अखेर आता स्वतःच्या प्रेमाची जाणीव झालेली असते आणि तिला आता अर्जुनला गमावण्याची सुद्धा खूपच भीती वाटायला लागलेली असते. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मण्या परत आता अर्जुनकडे आलेली असते आणि त्यानंतर ते दोघेही आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेलेले असतात. तर ऐतीच संधी अस्मितालाच मिळालेली असते. तेव्हा सायली स्वतःच्या रूममध्ये असताना अस्मिता तिच्या रूममध्ये जाते आणि सायलीला म्हणायला लागते, अर्जुन आणि मण्याला पाहून तुला खूपच वाईट वाटतं आहे ना. तेव्हा सायली म्हणते, नाही अस्मिताताई, असं कसं, ती त्यांची मैत्रीण आहे ना आणि ते खूप लहानपणापासूनचे घट्ट एकमेकांचे मित्रमैत्रीण आहेत, मला त्यांच्याबाबत काय वाटणार. तेव्हा अस्मिता म्हणते की तू मॉम आणि अश्विनला बोलत असताना मी सर्व काही ऐकलं आहे आणि मण्या कोण आहे आणि अर्जुन तिचं सतत एवढं का कौतुक करतो हे सर्व काही मला माहिती आहे. तेव्हा अस्मिता मुद्दाम आता सायलीला फितवण्यासाठी सायलीच्या मनामध्ये एक शंका निर्माण करते आणि ती म्हणायला लागते, तुला माहिती आहे का, अर्जुन जेव्हा कॉलेजमध्ये होता ना तेव्हा मण्या अर्जुनला खूप आवडायची. तिच्यासारखी खूपच मण्या फॅशनेबल आहे आणि त्यानंतर स्टायलिशसुद्धा. आणि अर्जुनला अगदी तशाच मुली खूप आवडायच्या. परंतु मला आत्ता हे कळत नाही आहे तुझ्यासारख्या मुलीशी त्याने लग्न कसं काय केलं असेल, म्हणजे तुझ्याकडे असं काय बघितलं आणि तो तुझ्या प्रेमात पडला. मला उगाचच तुमच्या नात्यावरती संशय नाही आहेत. मला अर्जुनच्या पूर्वीपासूनच्या सर्व सवयी माहिती होत्या ना आणि मला आत्ता असं वाटतं आहे की नक्कीच अर्जुनच्या आयुष्यात मण्या परत आली आहे ना, म्हणजे नक्कीच इथे काही ना काहीतरी घडू शकतं. तुला कधी स्वतःला पाहिलं आहेस का गं सायली? म्हणजे हे बघ, अर्जुनच्या आयुष्यामध्ये तन्वीसुद्धा होती, परंतु तन्वीसुद्धा किती छान स्टायलिश फॅशनेबल राहते, मग तूच अशी का गावंडळसारखी राहते? आणि कदाचित याच गोष्टीमुळे अर्जुनचं मन बदललं तर आणि अर्जुन मण्याच्या प्रेमात पडला तर किती भारी होईल ना, असंही मला तू माझी वहिनी म्हणून नकोच होती. कदाचित असं झालं तर तन्वी किंवा मग मण्या या दोघीपैकी कोणी जरी माझी वहिनी झालं ना तर माझ्यासाठी बेस्टच असेल. असं म्हणून आता अस्मिता तिथे ठिणगी टाकून तर गेलेली असते. तर त्यानंतर सायली स्वतःशीच म्हणायला लागते की खरोखरच अर्जुन सर मण्याच्या प्रेमात पडतील का? म्हणजे तन्वी प्रियावरती अर्जुन सरांचा खूपच राग आहे, कारण मधुभाऊंच्या केसमध्ये तिने खोटी साक्ष दिली आहे. हे अर्जुन सरांना माहिती आहे की प्रिया खोटी आहे, परंतु ही मण्या तर अर्जुन सरांची खूपच फेवरेट आणि घट्ट मैत्रीण आहे असं वाटायला लागलं आहे. कारण ज्याप्रमाणे अर्जुन सर तिने आले आले त्यांच्याशी, त्या मुलीशी कसे बिलगले, त्यानंतर ते दोघेही एकत्र आले, एकमेकांना घट्ट मिठी काय मारत आहेत, त्यानंतर एकमेकांशी छान अशा गप्पा मारत आहेत, एकमेकांना त्यांच्या सर्व काही सवयी माहिती आहेत. कदाचित अर्जुन सर बदलू शकतात का? अर्जुन सर माझ्या आयुष्यातून निघून जातील का? त्यामुळे आता सायली स्वतःच्या मनाशीच ठरवते की काही नाही, आपण सुद्धा आता त्या मण्यासारखं अर्जुन सरांना आवडताना तसंच फॅशनेबल राहायला पाहिजे, आपण सुद्धा मॉडर्न राहायला पाहिजे. त्यामुळे सायली आता गुपचूपपणे शॉपिंग करते आणि स्वतःसाठी एक छान असा ड्रेस घेऊन आलेली असते. तर अर्जुनला जसं आवडतं तसंच सायली मॉडर्न राहण्याचा प्रयत्न करते. तर त्यानंतर अर्जुनला फर्ममध्ये जायचं असतं, तेव्हा अर्जुन रूममध्ये आलेला असतो. तर त्यानंतर अर्जुन सायलीला शोधत असतो, परंतु सायली कुठेही भेटत नसते. इतक्यातच सायलीचा आवाज येतो की मी इथे आहे. तेव्हा अर्जुन वाकून बघतो तर सायली दरवाजाच्या पाठीमागे लपलेली असते. तर हळूहळू सायली बाहेर यायला लागते तेव्हा अर्जुनला शॉकच बसतो, कारण सायली पूर्णपणे मॉडर्न झालेली असते. परंतु सायलीने हाय हिलचं सँडल्स घातलेलं असतं, त्यामुळे सायलीला नीट आता चालायलाच येत नसतं आणि सायलीला तशा अवस्थेत पाहून आता अर्जुन सायलीवरती हसायला लागलेला असतो. तेव्हा सायलीला खूपच वाईट वाटतं आणि सायलीच्या डोळ्यामधून पाणी आलेलं असतं. तर सायलीच्या डोळ्यातून आलेले ते अश्रू पाहून अर्जुन शांत होतो आणि सायलीतला तर सायली तिथून आता रडत निघून चाललेली असते. तेव्हा अर्जुन सायलीचा हात पकडतो, तिला शांत करतो, समजूत घालत म्हणायला लागतो, मिसेस सायली मला एक सांगा, तुम्ही हे सर्व काही कशासाठी केलं आहे? तेव्हा सायली म्हणते, सर तुम्हाला असं मॉडर्न राहिलेलं, असं फाडफाड इंग्लिश बोललेलं अशाच मुले खूप आवडतात ना, म्हणून मी एक छोटासा प्रयत्न केला. तेव्हा अर्जुन म्हणतो, परंतु हे कशासाठी मिसेस सायली? अहो तुम्ही खरंच जसे आहात तशा खूप गोड
आणि सुंदर सुद्धा दिसता. तुम्हाला हे सर्व काही असं पेहराव करायची काही गरज नाहीये. तेव्हा सायली खूप खुश होते आणि सायली अर्जुनला म्हणते, खरंच का सर, मी आहे तशी खूप छान दिसते का? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मिसेस सायली, तुम्ही आत्ता जसे आहात तशा खरंच खूप सुंदर दिसता आणि तुम्हाला पाहून कोणीही तुमच्या प्रेमात पडू शकतं. तेव्हा सायली धक्क्यानेच अर्जुनकडे पाहायला लागते. तर अर्जुन पुढे म्हणणार असतो की मी सुद्धा तुमच्या प्रेमात पडलो आहे. इतक्यातच अर्जुनला कॉल येतो. तर अर्जुन तो कॉल रिसीव करतो. तर अर्जुन फोनवरती बोलत असताना सायली स्वतःच्या मनाशीच म्हणायला लागते, खरोखरच अर्जुन सर म्हणत आहेत तसंच, माझ्या या स्वभावाच्या प्रेमामध्ये अर्जुन सर पडतील का? त्यांना मी खरंच आवडेल का? असे खूप सारे प्रश्न निर्माण झालेले असतात. तर अर्जुन बाहेर जात असताना सायली म्हणते, सर आणि तुम्ही, खरं तर सायलीला हे विचारायचं असतं, तुम्ही सुद्धा माझ्या प्रेमात पडला आहात का किंवा पडू शकता का? परंतु तिथे आता अर्जुन सायलीकडे एकटक पाहत राहतो. तर त्यानंतर अर्जुन म्हणतो, तुम्ही काय मिसेस सायली? तेव्हा आता सायली वाक्य बदलते आणि म्हणायला लागते की तुम्ही आता माझी समजूत काढली नसती तर मी वेगळंच काहीतरी भलतं करून बसले असते. तेव्हा अर्जुन हसतच बाहेर निघतो. तर त्याचनंतर संध्याकाळी जेव्हा सायली झोपलेली असते तेव्हा अर्जुन विचारांमध्ये गुंतलेला असतो. कारण अर्जुन सायलीकडे पाहत म्हणायला लागतो, खरोखर सांगा मिसेस सायली, तुम्ही सुद्धा माझ्या प्रेमात पडला आहात ना? नाहीतर मग तुम्ही असं का वागला असताल? म्हणजे तुम्हाला हे असं मॉडर्न राहणं, असं ज्या मुली तशा वागतात त्या मुलीसुद्धा तुम्हाला आवडत नाहीत, तन्वीसुद्धा तुम्हाला आवडत नाही, परंतु तुम्ही हे सर्व काही माझ्यासाठी केलं. आणि एखादा माणूस आपल्या समोरच्या व्यक्तीसाठी हे सर्व काही स्वतःच्या मनाचा त्याग करून तेव्हाच करू शकतो जेव्हा तू त्याच्या प्रेमामध्ये असतो. मला असं वाटतं की तुम्हीसुद्धा माझ्या प्रेमात पडलाय मिसेस सायली. असं म्हणत अर्जुन आता खूपच खुश झालेला असतो आणि आता गोड रोमॅन्टिक स्वप्न पाहायला लागलेला असतो. तर अर्जुनला हे तरी समजलेलं असतं की नक्कीच सायलीला अर्जुन आवडू लागला आहे आणि सायली त्याच्या प्रेमामध्ये पडली आहे. तर अर्जुन आता स्वतःहून सायलीला प्रेमाची कबुली देणार की सायलीच स्वतःहून अर्जुनला प्रपोज करणार, हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत.